उल्वे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल हे बांधकाम कार्यालय नव्याने उभारण्यात आलं आहे। हे कार्यालय साई चरण म्हात्रे यांनी सुरू केलं असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमी एंजल इन्फ्राचे मालक साई चरण म्हात्रे यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। उल्वे येथील शिवाजी नगर येथे साई चरण म्हात्रे यांनी भूमी एंजल इन्फ्राचे हे बांधकाम कार्यालय सुरू केलं आहे। या उद्घाटन समारंभावेळी उद्योजक जय म्हात्रे, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गवाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, गवाण ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत, करंजा जिल्हा परिषद सदस्य जितू घरत, उल्वेनोड उपाध्यक्ष सुजाता पाटील, वामन म्हात्रे, संदीप म्हात्रे, निर्गुण कौले, अनंता ठाकूर, हेमंत ठाकूर, भाऊ पाटील, जयवंत देशमुख, भाऊ भोईर, रतन भगत, रमेश घरत, गुलाब भरत, अनिल देशमुख, जगन्नाथ पाटील, रघुनाथ देशमुख, राजू देशमुख, दयानंद घरत, वामन ठाकूर, सम्राट ठाकूर, राजेश म्हात्रे, सुहास भगत, अजय भगत, सुधीर ठाकूर, आशिष घरत, पंढरीनाथ पाटील, हरिभाऊ पाटील, गजानन घरत, संदीप घरत, पांडुरंग पाटील, भास्कर पाटील, जगन्नाथ पाटील, योगराज पाटील, तेजस पाटील, सर्वेश म्हात्रे, जयवंत पाटील, राजेश पाटील, महेंद्र पाटील, रोहित दास पाटील, अशोक पाटील, सीमा म्हात्रे, चेतना म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, जागृती म्हात्रे, प्रेक्षा ठाकूर, प्रमिला पाटील, प्रभावती म्हात्रे, अरुणा पाटील, कविता पाटील, प्रतीक्षा ठाकूर, प्रणिता घरत, सेजल म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। साई चरण वामन शेठ म्हात्रे यांच्या भूमी एंजल या त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज वायटी देशमुख, वामन शेठ म्हात्रे, सर्व विजय शेठ घरत या विभागातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळीच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे असं मी तुम्हाला जाहीर करतो। साई चरण हे अतिशय जिद्दी, अतिशय कष्टाळू असे उद्योजक आहेत। सुरुवातीला त्यांनी ज्यावेळा काम सुरू केलं 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, मला थोडं बहुत काम द्या, मी आपल्या टाटा एजन्सीकडे थोडं सांगितलं की जरा भूतपूर्व चांगला युवक आहे, तुम्ही काम द्या। त्यांनी आज या भागात तर काम सोडा पण गुजरातमध्ये तर अतिशय नाव कमवलेलं आहे आणि बँगलोरला केलं आहे आणि त्याच्याबरोबरीनं मोठमोठी कामंसुद्धा कंपनी आता त्यांना बोलावून देत आहे। वामन शेठ म्हात्रेने जे त्यांच्या तरुणमध्ये काम केलं होतं त्या 10 पटीने जास्त त्यांच्या मुलाने काम केलेलं आणि सवयी दाखवून दिले। वामन शेठनंसुद्धा त्या तरुणीकरणाच्या कालावधीमध्ये इथं आमच्या वायटी देशमुखच्याबरोबर भाजपच्याबरोबर हे सर्व अतिशय व्यक्तीनं काम करण्याचा प्रयत्न केला, पण उद्योगात मध्ये त्याचा चिरंजीव अतिशय मोठा असं यशस्वी झालेला आहे। अजून तो भावी काळामध्ये आणखीन मोठा व्हावा आणि एखादी मोठी बिल्डिंग पूर्ण त्याची ऑफिस शिवावी अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि या ऑफिसचं उद्घाटन झालं की जाहीर करतो।